मंडळी, तुम्हाला गुप्त नवरात्र म्हणजे काय हे माहिती आहे का? किंवा गुप्त नवरात्र कोण आणि कशासाठी करतं याबद्दल काही माहिती आहे का? या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनललाही लगेच सबस्क्राईब करा. नवरात्र म्हटलं की देवी भगवतीच्या नऊ रूपांची, नऊ शक्तींची आराधना करण्याचे दिवस, ज्या दरम्यान प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. तसं तर दरवर्षी चैत्र आणि शारदीय नवरात्र असतातच, ज्यात भक्त घटस्थापना करतात. परंतु या व्यतिरिक्त गुप्त नवरात्र सुद्धा असतात. काही लोकांना याबाबत माहिती असेल तर काहींना नसेल. गुप्त नवरात्र वर्षातनं दोनदा येतात, एकदा माघ महिन्यात आणि दुसऱ्यांदा आषाढ महिन्यात. यंदा आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्र 30 जून 2022 पासून सुरू होत आहे ते 8 जुलै पर्यंत आहे. हे गुप्त नवरात्र एखाद्या विशेष मनोकामनेच्या पूर्ततेसाठी केलं जातं. खास करून तंत्र साधना करण्याचा हा काळ असतो. इतर नवरात्रींप्रमाणे यात सुद्धा व्रत असतं, पूजा असतो, पाठ असतो, साधना केली जाते. वसंत आणि शारदीय नवरात्र हे गृहस्थ आणि सामान्य लोकांसाठी आहेत, परंतु गुप्त नवरात्र हे संत आणि साधकांसाठी आहेत. ही साधनेची नवरात्र आहेत असं म्हणायला हरकत नाही, उत्सवाची नाही. म्हणून त्यात विशेष प्रकारची उपासना आणि साधना आहे. हे नवरात्र विशेष मनोकामना पूर्तीसाठी केलं जातं. गुप्त नवरात्रीमध्ये विशेष उपासना केल्याने अनेक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. गुप्त नवरात्रामध्ये तांत्रिक त्यांची महाविद्या पूर्ण करण्यासाठी पूजा करतात. एखाद्या विशिष्ट सिद्धीच्या प्राप्तीसाठी सुद्धा गुप्त नवरात्रामध्ये साधना केली जाते. हे नवरात्र मोक्षाच्या इच्छेने सुद्धा केलं जातं. या दरम्यान भक्त दुर्गा सहस्रनामाचा पाठ करतात, दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती यांचाही पाठ करतात. तसंच हे नवरात्र विशेष करून धन, संतान, सुख आणि शत्रूपासून मुक्तीसाठी केलं जातं. गुप्त नवरात्रादरम्यान साधक महाविद्यांसाठी काली, तारादेवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी माता, छिन्न माता, त्रिपुर भैरवी मा, धुमावती माता, बगलामुखी, मातंगी आणि कमलादेवी यांचं पूजन करतात. या दरम्यान रात्री देवीची गुप्त रूपाने पूजा केली जाते, म्हणून याला गुप्त नवरात्र म्हणतात. या नवरात्राचं वैशिष्ट्य म्हणजे रात्रीच पूजा केली जाते. मूर्ती स्थापना केल्यावर दुर्गा देवीला लाल कुंकू, लाल वस्त्र अर्पण केलं जातं. नारळ, केळी, सफरचंद, तिळाचे लाडू, बत्ताशे अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि लाल गुलाब अर्पित केले जातात. यात केवळ फक्त मोहरीच्या तेलाचाच दिवा लावला जातो. विशेष म्हणजे ही नवरात्र तांत्रिक सिद्धींची पूजा करण्यासाठी सगळ्यात उत्तम मानली जातात. या दरम्यान देवी कालीची तंत्र साधनेसाठी सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच या नवरात्रामध्ये काही चुका टाळणं गरजेचं असतं. या दरम्यान व्रत करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये. देवीची पूजा करणाऱ्यांनी 9 दिवसात चामड्याच्या वस्तूही वापरू नये, खरेदी सुद्धा करू नये. या दरम्यान केस कापू नये, लहान मुलांचे जावळही करू नये. या दरम्यान व्रत आणि अनुष्ठान करणाऱ्या भक्तांनी दिवसाला झोपणं टाळावं. तसंच कुणाशीही वाद घालू नये, कुणाला अपशब्द बोलू नये, कुणाचंही मन दुखवू नये, कुठल्याही प्रकारचे कायिक वाचिक असे पाप करू नये, कुणाचाही अपमान करू नये, खास करून नारीचा तर मुळीच नाही. व्रत करणाऱ्यांनी मीठ आणि धान्याचं सेवन करू नये. तसंच व्रत न करणाऱ्यांनी सुद्धा तामसिक भोजन टाळावं. मांसाहार, मदिरा यांचंही सेवन करू नये. असे या व्रताचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन सुद्धा या व्रताची उपासना करणारे करतात. मग मंडळी, गुप्त नवरात्राबद्दल तुम्हाला या आधी माहिती होतं का? तुमच्याकडे गुप्त नवरात्र करण्याची पद्धत आहे का? असेल तर हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.